enjoy the life and feel the good vibes. नमस्कार. आपण सर्वजण सुखी, समाधानी, आनंदी आयुष्य, चांगले आरोग्य, तुमचे रिपोर्ट सर्व नॉर्मल आले, करिअर ग्रोथ, हवा तसा ड्रीम जॉब, हॅपी रिलेशनशिप आणि सपत्तीचा भरभराट आणि हवा तसा लाईफ पार्टनर. तुमचा खोडकर मुलगा किंवा खोडकर मुलगी खूप छान मन लावून स्टडी करत आहेत, ऐकायला खूप छान वाटतंय ना. हे सर्व आपण सर्वजण डिझर्व करतो, अर्थात तुमच्या सर्व इच्छा या तुम्ही स्वतःच पूर्ण करू शकतात बाय युझिंग द सिक्रेट. फक्त एका विचाराचं अंतर आहे. सो आजपासून मी तुम्हाला हाऊ द सिक्रेट चेंज माय लाईफ या बुकमधील रिअल स्टोरी शेअर करणार आहे. लोकांनी द सिक्रेट वापरून त्यांच्या विशेष आणि प्रॉब्लेम्स ह्या कशा पूर्ण केल्या त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणजे हे बुक. ओके, सो लेट्स क्विकली बिगिन विथ द स्टोरी. आजची ही स्टोरी ज्यांना कन्सिव्ह राहण्यामध्ये इश्यू होत आहे त्यांच्यासाठी आहे. बट वेट, ज्यांना हा टॉपिक युजफुल नसेल त्यांनी द सिक्रेट कसं यूज करताय हे याची आयडिया तुम्हाला या स्टोरीमधनं नक्की येईल. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड, डोंट मिस एनीथिंग. सो आजची ही स्टोरी आहे समिधाची. समिधा हिची स्टोरी चालू होते तिच्या लग्नापासून. तिचं होतं लव्ह मॅरेज. सो त्यांनी पहिले करिअरवर फोकस करायचं ठरवलं आणि देन बेबी प्लॅन करायचं ठरवलं. बट जेव्हा त्यांनी बेबी प्लॅन करायचं ठरवलं तेव्हा काहीच वर्कआउट होत नव्हतं, ती कन्सिव्ह होत नव्हती. सो ऑब्व्हियसली त्यांनी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं. डॉक्टरांनी त्यांना काही टेस्ट करायला सांगितल्या. ते खूप साऱ्या मेडिकल ट्रीटमेंट्समधून गेले पण ते कन्सिव्ह का नाही होत आहे याचं काहीच निदान लागत नव्हतं. तिच्याच एजचे सगळे फ्रेंड, मित्रमैत्रिणी यांना बेबी होत होते. तिच्या शेजारी पाजारी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, आई वडील हे त्यांना सारखे विचारत होते, काय मग कधी गुड न्यूज. पण ती तिच्या बाळासाठी खूप रडायची, ती खूप टेन्शनमध्ये यायची, ती खूप डिप्रेस झाली. एकदा तर तिच्या डॉक्टरने तिला सांगितलं एक ट्रीटमेंट. त्यांनी सांगितलं की विदिन वन इयर जर ती कन्सिव्ह झाली नाही तर त्यांनी त्यांना एक ट्रीटमेंट घ्यायला सांगितली, जी ट्रीटमेंट खूप एक्सपेन्सिव्ह होती आणि त्याचा रिझल्ट येईल याची गॅरंटी नव्हती. हे कळल्यावर तर खूपच डिप्रेशनमध्ये ते दोघं जण टेन्शनमध्ये आले. तर त्यांच्याच फ्रेंड सर्कलमध्ये कोणीतरी त्यांना एका ज्योतिषाबद्दल सांगितलं. मग त्यांनी ते ज्योतिषाचीही अपॉइंटमेंट घेतली. तिथे गेल्यावर फुल टर्निंग पॉईंट झाला, सगळं काही चेंज झालं. तिथे त्या ज्योतिषाने तिला विचारलं की तू कधी द सिक्रेट पाहिला आहेस का, मूवी पाहिलास. तर ती बोलली हो, खूप आधी पाहिला होता. तर ती बोलली मग तुम्ही माझ्याकडे का आलात, तुमचं आन्सर तुमच्याकडेच आहे. तर त्या ज्योतिषाने त्यांना द सिक्रेट कसं यूज करायचं हे सांगितलं. त्या दिवसापासून त्यांनी द सिक्रेट वापरायला स्टार्ट केलं. त्यांनी काय केलं, गेल्या फर्स्ट द सिक्रेटचं बुक ऑर्डर केलं आणि ते बुक पूर्ण काळजीपूर्वक रीड केलं. ते बुक वाचल्यानंतर जेव्हा केव्हा तिला एखादी प्रेग्नेंट लेडी दिसली की ती मनापासून थँकफुल राहायची. किंवा जेव्हा केव्हा आपल्याकडे एखादी गोष्टी हवी असते आणि ती आपल्याकडे नसते तेव्हा आपल्याला अत्यंत वाईट वाटतं किंवा जलसी फील करायचं. द सिक्रेट सांगता हेच आपल्याला अवॉइड करायचं, त्यासाठी मनापासून थँक. नेक्स्ट थिंग तिने काय केले, तिने बेबीच्या 1 month ते 9 month पर्यंतच्या बेबी ग्रोथची तिने पिक्चर्स कलेक्ट केले आणि ते पिक्चर्स तिने आपल्या फोनमध्ये लावले. तिने आपल्या कपाटामध्ये आपल्या बेबीसाठी तिच्या क्लोथ्स, कपड्यांसाठी करून ठेवली आणि प्रत्येक येणारा प्रत्येक दिवस ती आणि तिचा हजबंड देवाकडे त्यांच्या छान बाळासाठी थँक्यू बोलायचे. ते असे बिहेव करायचे जसं काही त्यांचं बाळ, त्यांना बाळ झालं आहे. आणि जेव्हा केव्हा त्यांचे रिलेटिव्ह त्यांना विचारायचे गुड न्यूजसाठी ते खूप स्माईल देऊन बोलायचे की लवकरच.
द सिक्रेटची प्रॅक्टिस स्टार्ट केल्याच्या 8-9 महिन्यानंतर तिने घरीच प्रेग्नन्सी टेस्ट केली अँड इट वॉज पॉझिटिव्ह विदाउट एनी मेडिकल हेल्प. सो हे कळल्यावर अर्थात ती खूप खुश झाली, तिचे आनंदाश्रू थांबले नाही, ती आणि तिचा नवरा खूप खुश होते. आणि आफ्टर तिचे प्रेग्नन्सीचे 9 महिने खूप स्मूथली गेले आणि आफ्टर 9 मंथ तिला खूप छान बेबी गर्ल झाली. तुमच्यापैकी बरेच लोक ना कन्सिव्ह होण्यामध्ये प्रॉब्लेम होत असेल, बरेच वर्ष तुम्ही खूप ट्रीटमेंट घेत असाल आणि लाखो रुपये ही तुम्ही खर्च केले असतात, आणि काही लोक असतील जे ट्रीटमेंट करून अक्षरशः कंटाळले आहेत आणि आता त्यांनी त्यांच्या डोक्यात पक्क आहे की नाव इट्स नॉट पॉसिबल, हे शक्य नाही, आणि आता त्याचा तर टॉपिकही बाळाचा काढत नाही. आणि कोणी टॉपिक काढला की ते खूप चिडतात, रागावतात की माझ्यासमोर आता बस हा टॉपिक नको. तुम्हाला एक्झॅक्टली अपोजिट करायचं आहे. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुमच्याकडे ऑलरेडी आहे असा तुम्हाला विश्वास हवा. आणि ही काही ही अंधश्रद्धा नाही, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. या गोष्टीतल्या संविधानाही 2 इम्पॉर्टंट गोष्टी केल्या आहेत. तिने तिच्याकडे जी गोष्ट नाही ती दुसऱ्यांकडे असताना तिने त्याच्याबद्दल वाईट वाटून न घेता तिने मनापासून थँकफुल राहिली. सेकंड, तिने डे टू डे लाईफमध्ये तिने काही ॲक्शन्स घ्यायला सुरुवात केली. बाळासाठी तिने कपाटात जागा केली, तिने बाळाच्या ग्रोथचे पिक्चर्स ती बघायची. तिचा ठाम विश्वास होता की तिला बाळ आहे, तिच्याकडे बाळ येणार आहे याचा तिला विश्वास होता. सो तिने या 2 इम्पॉर्टंट स्टेप्स घेतल्या. सो मॉरल ऑफ द स्टोरी इज आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपल्याला क्विकली मिळू शकतात जर आपला त्याच्यावर विश्वास असेल. आपण आपल्या लाईफमध्ये त्याच गोष्टी आणतो ज्याच्यावर आपला विश्वास असतो. आपला विश्वास कशावर असतो? एवढी महागातली गाडी मला घेणं शक्यच नाही, एवढी सुंदर मुलगी मला भाव देणं शक्यच नाही. आपण आपल्या न कळत आपण एक्झॅक्टली अपोजिट वागत असतो. तर आपल्याला तो पॉइंट ऑफ व्ह्यू चेंज करून आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी आपल्याला मिळणारच याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे. टिल माय नेक्स्ट व्हिडिओ कम, एन्जॉय द लाईफ, फील द गुड वाईब्स. टाटा.